देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा प्रित्यर्थ निशुल्क नेत्र चिकित्सा महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तर मतदार संघातील नागरिकांचे नेत्र तपासणी, चष्मे वाटप व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. भाजपद्वारे नागपुरात नेत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात जनतेने बहुसंख्येने सहभागी होऊन लाभान्वित व्हावे असे आवाहन भाजपद्वारे करण्यात आले. जीव भावे शिवसेना दिनांक 1 जुलै ते 20 जुलै पर्यंत मतदार संघातील 120 ठिकाणी बूथ स्तरापर्यंत हे शिबिर चालणार आहे. दिनांक 23 आणि 24 जुलै रोजी होणाऱ्या महाशिबिरात चष्म्याचे वाटप होणार असून या दरम्यान शस्त्रक्रियांचे नियोजन देखील करण्यात येणार आहे. 80% समाजकारण आणि 20% राजकारण करत अंत्योदय साधण्याचा आणि समाजातील शेवटच्या गरजवंतापर्यंत पोहोचण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहोत असे भाजपद्वारे सांगण्यात येत आहे. नागपूर शहर संपर्क प्रमुख आणि अमृत महोत्सवावर्षी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या विधानसभा क्षेत्रामध्ये निःशुल्क नेत्र तपासणी व चिकित्सा शिबिर आम्ही घेतो आहे. या शिबिराचं महत्त्व असं आहे की दरवर्षी आम्ही देवेंजीचा वाढदिवस हा लोकसभेतून करत असतो. माननीय आमदार देवेंद्र फडणवीस यांना कधीच कोणत्याही प्रकारची केक, कोणत्याही प्रकारचं होर्डिंग, कोणत्याही प्रकारचं ॲडव्हर्टायझिंग हे करायला आवडत नाही. हाच मंत्र त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आणि या दिवशी लोकसेवा करून, लोकांच्या हिताचे कामं करून, लोकांच्या आरोग्याचे कामं करून तो दिवस साजरा केला जातो. म्हणून आम्ही हे निःशुल्क नेत्र तपासणी शिबिर घेतो आहे. या माध्यमातून आम्ही साधारणतः या विधानसभा क्षेत्रामध्ये जवळपास 372 बूथ आहे. 372 बूथवर 3 बूथ मिळून 1 शक्तिकेंद्र प्रमुख आम्ही संघटनेची रचना केलेली आहे. अशा 120 जागेवर म्हणजे नवीन रचना जी प्रभागाची झाली आहे, 10 प्रभागामध्ये विविध भागांमध्ये असे 120 कॅम्प आम्ही घेण्याचे ठरविलेले आहे. त्या माध्यमातून ज्यांची तपासणी होईल, त्यांची तपासणी झाल्या त्यांना शस्त्रक्रिया ज्यांना सांगितलं त्याची क्रिया होतील आणि 1 दिवस 23 आणि 24 या तारखेला महाशिबिर घेऊन आम्ही चष्मे वाटपाचा कार्यक्रम घेणार आहे. या होणाऱ्या डोळ्याच्या शिबिरांचा हा शिबिर जो आहे पूर्ण संपूर्ण दक्षिण पश्चिम मतदारसंघामध्ये आझादी का अमृत महोत्सव याकरता यानिमित्ताने 120 ठिकाणी नागपूर दक्षिण पश्चिम मंडळातील वेगवेगळ्या भागामध्ये होता. त्यामध्ये 120 ठिकाणी डोळ्याचे नंबरचे चष्मे, ऑपरेशन्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्क्रीनिंग होते. त्यानंतर त्यांचं 23 आणि 24 तारखेला संपूर्ण चष्म्याचं वाटप होतील आणि 24 तारखेच्या नंतर त्यांचे सगळे ऑपरेशन्स करण्यात येतील, जे निघतील त्याचे रेटिना, कॅटरॅक्ट आणि ग्लॉकोमेचे. दक्षिण पश्चिम मतदारसंघामधील सगळे नागरिक, सगळ्या वस्त्या, त्याच्यानंतर सगळे वेगवेगळे भाग, इथून सगळे लोक येतील. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट. बॉसने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.